आता राज्यामध्ये सत्ता पालट झाल्यानंतर विरोधी बाकावर बसून विरोधकांची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थित झालाय। अशा मध्ये राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेते पदावर आपला दावा सांगणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे आता ही संधी नेमकी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचा आढावा घेणारा माझाचा हा रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर आता विरोधी बाकावर कोण बसणार, कोण होणार विरोधी पक्ष नेता, याच प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असल्यानं त्यांचाच विरोधी पक्ष नेता असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात सुरू झालाय। विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या तीन नावांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। मात्र अद्याप पक्षाच्या वतीनं कुठलंही नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आता या बाबतीत पक्ष काय निर्णय घेतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। संख्याबळ आजच्या मितीला विरोधी बाकावर बसणारं सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस आहे। त्यामुळं एकंदर महाविकास आघाडीतील इतर गटनेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत। त्यानंतर राष्ट्रवादीचा जर निर्णय झाला तर मग राष्ट्रवादीचे आदरणीय पवारसाहेब त्याबाबतीत योग्य ते निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या आमदारांचे नेते अजित पवार आहेत तर विधिमंडळाचे नेते जयंत पाटील आहेत। जयंत पाटील हे शरद पवार यांच्याही जवळचे आहेत, त्यामुळे त्यांना ते पद मिळण्याची अपेक्षा आहे। पण अजित पवारही विधानसभेत राष्ट्रवादीचे अनुभवी आमदार आहेत। महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवारांचा वरचष्मा होता। राजकीय वर्तुळात जरी जयंत पाटील, छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अंतिम निर्णय हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेत असतात। त्यामुळे शरद पवार या तीन मातब्बर नेत्यांमधले एकाला संधी देणार की धक्का तंत्राचा वापर करणार हेच पाहणं आगामी काळात आता महत्त्वपूर्ण राहील। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।